आज सकाळी 11च्या सुमाराला अमरावती परतवाडा मार्गावरती एसटी बसचा डावीकडचा टायर फुटून झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 14 प्रवासी गंभीर जखमी झाले. परतवाडा आगाराची ही बस अमरावतीकडे निघाली होती. बसमध्ये 40 प्रवासी होते. मेघनाथपूरजवळ बसचा डावीकडचा टायर फुटला आणि गाडी समोर लिंबाच्या झाडावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीचा चेंदा मेंदा झाला. बसवाहक दीपक बसुनाथ आणि प्रवासी कांचन राधानी यांचा जागीच मृत्यू झाला. 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. परतवाडा डेपोमधल्या बहुतेक बस निकामी झाल्या आहेत. त्या बसेस भंगारात काढण्याऐवजी प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. ज्या बसचा अपघात झाला तिचे पुढचे दोन्ही टायर निकामी झाले होते. याआधी देखील या बसचा 3 वेळा अपघात झाला होता. हे गंभीर आहे. मी नेहमी 24 घंटे रोडवर राहतो. त्या बसेसची अवस्था मी माझ्या डोळ्यांनी बघतो की हँडल वेगळं हलते, मागचं पार्ट वेगळं हलते, तुटलेल्या बसेस, भंगार बसेस ड्रायव्हरच्या माती मारल्या जातात. ह्या ज्या दीपक भाऊच्या ज्या मृत्यूला कारणीभूत असेल तर ते सरकारच आहे. त्यांच्यामुळंच मी तर म्हणतो की हा मृत्यू झालेला आहे. आणि दुसरी अवस्था आहे रोडची. रोडचे गड्डे गड्डे बुजता म्हणजे चुकवता चुकवता सुद्धा याचे दक्षिण होतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.